Welcome to all of you in our knowledge of. I'm Rajendr Paika. Welcome to all of you. आज आपण इयत्ता 12वीच्या नवीन सिलेबस मधील इंग्रजी विषयातील पाठ क्रमांक 4 बघूया. बिग डेटा बिग इनसाइट. दिस चॅप्टर इज डिवाइडेड इन टू टू पार्ट्स. ऍक्च्युअल द फर्स्ट इज व्हॉट इज बिग डेटा अँड देन सेकंड इज युजेस ऑफ बिग डेटा. त्यापैकी आपण व्हॉट इज बिग डेटा हे आज आता बघूया. बिग डेटा. देर इज अ रिव्होल्युशन इन द लाईफस्टाईल ऑफ द पीपल विच हॅज बीन अफेक्टेड बाय बिग डेटा. अवर फूड हॅबिट्स, अवर हेल्थ केअर, अवर ट्रॅव्हलिंग, अवर सायंटिफिक परस्यूट, यू नेम इट, अँड एव्हरीथिंग दॅट हॅज चेंज इन 360 degrees बिकॉज ऑफ दिस बिग डेटा. या बिग डेटामुळे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये बदल झालेला आहे. कोणकोणत्या? अनेक, म्हणजे सगळ्याच. मग तुम्ही आपली फूड हॅबिट पासून असेल, हेल्थ केअर असेल, ट्रॅव्हलिंग असेल किंवा अन्य काही असेल, आणि ते कसं झालेलं आहे? इन अ 360 degrees म्हणजे कम्प्लीट चेंज. द मेसिव डेटा अवेलेबल विथ अस कॅन रिअली वर्क वंडर्ड. फ्रेंड्स, डू यू नो what happens when we like a post on Facebook or share a post on WhatsApp, visit any website, make online purchase or watch a video. तुम्हाला माहित आहे का की जर आपण फेसबुकवर एखादी पोस्ट लाईक करतो, व्हॉट्सअपवर एखादी पोस्ट शेअर करतो, एखाद्या वेबसाईटला व्हिजिट करतो किंवा ऑनलाईन काही ऑर्डर करतो किंवा एखादा व्हिडिओ पाहतो, तर काय होतं तेव्हा? येस, व्हॉट एव्हर ॲक्टिव्हिटी वी डू ऑनलाईन इज रेकॉर्डेड. ऑनलाईन आपण जे काही करतो त्याचं रेकॉर्ड केलं जातं. इट मॉनिटर केलं जातं अँड ॲनालाइज, त्याचं ॲनालिसिस केलं जातं. सो अ ह्यूज अमाऊंट ऑफ डाटा इज कलेक्टेड. आणि या माध्यमातून एक प्रचंड मोठा डेटा जो आहे तो काय होतो आहे? कलेक्ट होतो आहे. आणि हा डेटा म्हणजे बिग डेटा. लेट मी गिव यू अन आयडिया हाऊ द ह्यूज डेटा माईट बी. हा डेटा किती बिग असू शकतो? बिग डेटा कॅन बी पेटाबाइट्स और एक्झाबाइट ऑफ द डेटा कन्सिस्टिंग ऑफ द बिलियन्स टू ट्रिलियन्स ऑफ द रेकॉर्ड ऑफ द मिलियन्स पीपल ऑल फ्रॉम डिफरंट सोर्सेस. फॉर एक्झाम्पल, वेब, सेल, customer contact center, then social media, mobile data and so on. तर अशा लाखो लोकांच्या असणारे हे records, जे billions आणि trillions मध्ये records आहेत, की जे कुठून उपलब्ध केलेले आहेत? different sources पासून. फॉर एक्झाम्पल, वेबसाईट असेल, सेल असेल, कस्टमर कॉन्टॅक्ट सेंटर असतील, सोशल मीडिया असेल किंवा आपला मोबाईल डेटा असेल, या सर्वांमधून उपलब्ध केलेला हा डेटा आहे. सो द डेटा अवेलेबल टू इंडस्ट्रीज अँड द कंपनीज इज अ इनॉर्मसली इन्क्रीजिंग. इट इज इनॉर्मसली इन्क्रीजिंग, प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे. आणि तो तेवढाच वाढतोय इन अ व्हॅल्यू. कशामध्ये वाढतोय? व्हॅल्यूमध्ये वाढतोय, इन अ व्हेरिएशनमध्ये वाढतोय, इन अ व्हॅलॉसिटीमध्ये वाढतोय, गतीने वाढतोय, व्हॅरॅसिटीमध्ये वाढतोय, अँड इन अ व्हॅल्यू, किंमत, मूल्य, या सर्वांमध्ये हा डाटा प्रचंड वेगाने वाढतोय. सच अ डेटा इज इझी टू ऑप्टेन बट टू मिसिव दॅट इट चॅलेंज द करंट कम्प्युटिंग टेक्निक्स अँड हेन्स बिग डेटा अनालिटिक इज यूज टू गिव इनसाइट दॅट वी प्रिव्हियसली इनकॉम्प्रेहेन्सिबल. Big data analytics is complex process of examine large and varied data set by the big data or uncovered information such as a hidden pattern, unknown correlations, then market trend and the customer preference. So it used for all that. Market preference still kiwa customer cha vegvegla avdi nivdi astil, हिडन पॅटर्न असतील, ह्या सगळ्यांची इन्फॉर्मेशन या बिग डाटामध्ये कलेक्ट केलेली आहे. सो विथ सच अ ह्यूज डाटा अवेलेबल विथ द इंडस्ट्री, दे कॅन बी इन्युमरेबल
advantages. Hence, all the industry is trying to grab the maximum benefit from it. तर ह्या इंडस्ट्रींना या डेटाचा भरपूर उपयोग होणार आहे आणि त्यामुळे बहुतेक कंपन्या बहुतेक इंडस्ट्री हा डेटा जास्तीत जास्त उपलब्ध करून घेणे आणि त्यापासून जास्तीत जास्त फायदा करून घेणे यासाठी प्रयत्न करत आहेत. सो मेनी इंडस्ट्रीज हॅव अडव्हान्स बाय माइल्स फ्रॉम देअर कॉम्पिटिटर्स. सो मेनी इंडस्ट्रीज आर इन अडव्हान्स. बाकीचे त्यांचे जे कॉम्पिटिटर्स आहेत त्यांच्या जे स्पर्धक आहेत त्यासमोर ते कित्येक मैल समोर आहेत. इट इज नॉट द अमाऊंट ऑफ डेटा दॅट इज इम्पॉर्टंट बट व्हॉट द ऑर्गनायझेशन डू विथ द डेटा इज व्हॉट मॅटर्स. फक्त डेटा असणे महत्वाचे नाही तर या डेटाचा उपयोग काय करतात या कंपन्या वेगवेगळ्या तर हे महत्वाचं आहे. इन द इंडस्ट्री वेगवेगळ्या प्रकारच्या इंडस्ट्री आता डेव्हलप झालेत आणि मग ह्या इंडस्ट्री आपल्या ह्या बिग डेटाचा उपयोग काय काय करतायत ते बघूया आपण. युजेस ऑफ बिग डेटा, पहिला उपयोग आहे लोकेशन ट्रॅकिंग. तर लोकेशन ट्रॅकिंग म्हणजे एखाद्या विशिष्ट ठिकाणी विशिष्ट व्यक्ती असले ती ट्रॅक करणे, विशिष्ट गोष्ट असणे ती ट्रॅक करणे म्हणजे लोकेशन ट्रॅकिंग. तर हा लोकेशन ट्रॅकिंग कसा आहे? बिग डेटा हॅज बीन यूजफुल टू आयडेंटिफाय अँड ट्रॅकिंग द एक्झॅक्ट लोकेशन ऑफ द प्लेस. सो व्हॉट हॅपन्स, द बिग डेटा हॅज यूजफुल फॉर आयडेंटिफाईंग और ट्रॅकिंग द एक्झॅक्ट लोकेशन अँड द प्लेस. प्लेस आणि एक्झॅक्ट लोकेशन ट्रॅकिंग करण्यासाठी हा बिग डेटाचा उपयोग होतो. युअर GPS इज देअर अँड अ गुगल मॅप मेक यूज ऑफ दिस बिग डेटा. या बिग डेटाचा उपयोग गुगल मॅप आणि GPS ट्रॅकिंग जे आहे त्या करू शकतात, त्या करत आहेत. विथ अ जॉग्राफिकल पोझिशनिंग, भौगोलिक पोझिशन कोणती आहे, देन विथ द रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन सेन्सॉर्स आर देअर आणि या माध्यमातून ते लोकेशन ट्रॅकिंग करतात. वी गेट द रिअल टाईम डेटा अबाउट द ट्रॅफिक कंजंक्शन ऑर अ पर्टिक्युलर रूट इन्फॉर्मेशन इफ द रूट इज क्लोज ऑर इफ इट इज वन वे रूट, अंडरस्टँडिंग द ॲक्सिडेंट प्रोन एरिया. या सगळ्यांसाठी आपल्याला त्याचा उपयोग होऊ शकतो की एखादा रूट आपल्याला शोधायचा आहे मग त्या रूटवरती किती गर्दी आहे का. शहरी भागामध्ये आपण बऱ्याच वेळा पाहतो की काही कारणास्तव एखादा रस्ता वळवलेला असतो दुसऱ्या मार्गातून, मग असा एखादा रूट चेंज केलेला आहे का, किंवा मग तिथं गर्दी आहे का, किंवा मग आपण ज्या रस्त्यानं प्रवास करणार आहोत तो त्यापैकी का एखादं ठिकाण हे ॲक्सिडेंटल अपघात प्रवण क्षेत्र आहे का, ह्या सगळ्या माहिती आपल्याला यामधून मिळू शकतात. अँड यू कॅन प्लॅन युअर ओन रूट अकॉर्डिंग टू द ट्रॅव्हल टाईम अँड द ट्रान्सपोर्ट ऑफ द गुड्स ऑल्सो. याचबरोबर आपण काय करू शकतो, आपला स्वतःचा एक ट्रान्सपोर्ट ट्रॅव्हलिंग एक रूट तयार करू शकतो. त्यानंतर इफ यू हॅव अँड ऑर्डर समथिंग ऑनलाईन, काही तुम्ही ऑनलाईनवरती ऑर्डर केलेलं असेल, सो यू कॅन ट्रॅक द लोकेशन ऑफ दॅट गुड्स इन अ ट्रान्सिट. ट्रान्सिट म्हणजे मालाची नेआण करणे. यू कॅन ऑल्सो ट्रॅक द कंडिशन ऑफ द गुड. मालाची नेआण करत असताना तुम्ही ऑर्डर दिलेलं एखादी गोष्ट त्या कंपनीपासून निघाल्यानंतर ती आता कोणत्या ठिकाणी आहे हे तुम्ही ट्रॅक करू शकता, त्याचबरोबर ती कशा कंडिशनमध्ये हे ट्रॅक करू शकता. धिस हॅज इमेन्सिव्ह म्हणजे ह्यूज हेल्प टू लॉजिस्टिक कंपनीज टू रिड्यूस रिस्क इन अ ट्रान्सपोर्ट, इम्प्रूव द स्पीड अँड द रिलायबिलिटी इन डिलिव्हरी. आणि लोकांमध्ये विश्वास प्राप्त करून घेणे, भरोसा जिंकणे यासाठी ऑनलाईन कंपन्यांना या लोकेशन ट्रॅकिंगचा चांगला उपयोग. वेदर पॅटर्न या नकाशामध्ये, या चित्रामध्ये आपण पाहतोय की तो वेदर वेगवेगळ्या प्रकारचे दाखवलेले हे सॅटेलाइटद्वारे घेतलेले काही चित्र असू शकतात. हाऊ वी अंडरस्टँड द वेदर पॅटर्न, देअर आर वेदर सेन्सर अँड द सॅटेलाइट सेट अप ऑल अराउंड द ग्लोब. संपूर्ण जगभरात आपण वेगवेगळ्या बहुतेक सगळ्या देशांनी अनेक देशांनी काय केलेले आहेत, सॅटेलाइट स्थापित केलेले आहेत उपग्रह.
एंड ह्यूज अमाउंट ऑफ डाटा इज कंटिन्यूअसली बीइंग रिसीव्ड फ्रॉम दीज सैटेलाइट्स. या सैटेलाइटमधून आपल्याला प्रचंड डेटा हा येत असतो, मिळत असतो. दे हेल्प अस. आणि याचा उपयोग आपल्याला कशासाठी होतोय? टू अंडरस्टँड द वेदर, वातावरण समजण्यासाठी. अँड हेल्प इन अ वेदर फोरकास्टिंग, फोरकास्ट करणे, हवामानाचा अंदाज सांगणे, पूर्वसूचना देणे. वेदर पॅटर्न गिव अस अ वॉर्निंग ऑफ द इम्पेंडिंग नॅचरल कलॅमिटीज लाईक अ फ्लड, अर्थक्वेक, सुनामी एक्सेट्रा. काही टांगत्या ज्या काही नैसर्गिक आपत्ती आहेत याची पूर्वसूचना आपण लोकांना देऊ शकतो. उदाहरणार्थ महापूर असेल, अर्थक्वेक असेल, सुनामी असेल, वादळ असेल, याची पूर्वसूचना दिल्यामुळे काय होईल की होणारं नुकसान आपण थांबवू शकतो. अँड नेसेसरी प्रिपरेशन टू द कॉम्बॅट देम कॅन बी मेड वेल इन ॲडव्हान्स. कॉम्बॅट मीन्स लढणे. आणि त्यांच्यासोबत लढण्यासाठी आपण लोकांना तयार करू शकतो. जर अति धोक्याचं असेल तर तिथून लोकांना आपण वेगळ्या ठिकाणी हलवू शकतो, सुरक्षित ठिकाणी त्यांना पोहोचवू शकतो. आणि या नैसर्गिक आपत्तींना आपण चांगल्या प्रकारे तोंड देऊ शकतो. देन वी कॅन स्टडी ग्लोबल वॉर्मिंग, प्रिडिक्ट अवेलेबिलिटी ऑफ द नॅचरल रिसोर्सेस लाईक वॉटर, ग्लोबल वॉर्मिंग यासारख्या गोष्टी सुद्धा आपण या डेटाच्या माध्यमातून पाहू शकतो. किंवा नॅचरल रिसोर्सेस उपलब्ध आहेत किंवा नाही यांचीही माहिती आपण या डेटाच्या माध्यमातून घेऊ शकतो. हेल्थ केअर इंडस्ट्री, तर हेल्थ केअर इंडस्ट्री म्हणजे आरोग्याची काळजी घेणाऱ्या सगळ्या, त्यामध्ये प्रामुख्याने आपल्या डोळ्यासमोर येतो हॉस्पिटल्स अँड डॉक्टर्स. दिस हेल्थ केअर इंडस्ट्री यूज दिस डाटा. टुडे वी सी दॅट पीपल हॅव बिकम मोअर कॉन्शियस. द स्मार्ट वॉचेस, other wearable health app in our phone keep on a collecting data. वेगवेगळे ॲप्लिकेशन आपल्याकडे आता उपलब्ध झालेले आहेत, मोबाईल फोनमध्ये असतील किंवा काही वेअरेबल आहेत. उदाहरणार्थ स्मार्ट वॉच आहे जे आपण रिस्ट वॉच वापरतो आहे, आणि त्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आपण रेकॉर्ड करतो. वी कॅन से दॅट दे आर अवर ओन मिनी बायोमेडिकल रिसर्च डिवाइस. आणि हे आपले बायोमेडिकल रिसर्च डिव्हाइस सारखे काम करतायत. हा डाटा ऑनलाईन शेअर होतो आहे. दे डिटेक्ट अवर हार्ट रेट. जरा ह्या ज्या स्मार्ट वॉच असतील किंवा यासारखे जे असतील ते काय काय हे करतायत, आपल्या हार्ट रेट किती आहे, मॉनिटर द पेशंट स्लीप पॅटर्न, कीप रेकॉर्ड ऑफ हिज एक्सरसाइज, एक्सरसाइज किती केलेली आहे, द डिस्टन्स, हाऊ मच यू हॅव वॉक्ड, हाऊ मच कॅलरी यू हॅव बर्न. द अनालिसिस ऑफ द डेटा कलेक्टेड कॅन गिव अ न्यू इन्साइट अँड प्रोव्हाइड अ पर्सनलाइज इंडिव्हिज्युअल फीडबॅक टू ईच अँड एव्हरी पर्सन. आणि प्रत्येक व्यक्तीला त्या पद्धतीचा फीडबॅकसुद्धा दिला जाऊ शकतो. नाव डेज वी हॅव गॅजेट्स टू मॉनिटर ब्लड शुगर इज दॅन, ब्लड प्रेशर अँड एक्सेट्रा. याच पद्धतीनं आज आपल्याकडे काही गॅजेट्स आहेत की ज्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आपण मॉनिटर करू शकतो. तुमचा ब्लड शुगर किती आहे, ब्लड प्रेशर किती आहे, आणि हे ॲट अ होम 24/7. मॉनिटरिंग कॅन बी प्रोव्हाइड टू द पेशंट इन द हॉस्पिटल. आणि 24/7 24 तास 7 दिवस म्हणजे अहोरात्र आपल्याला ही माहिती उपलब्ध होते प्रत्येक पेशंटला वैयक्तिक आणि दवाखान्यामध्ये. विथ द हेल्प ऑफ द बिग डेटा द डॉक्टर कॅन नाऊ हॅव अ बेटर डायग्नोसिस ऑफ एनी ऍलमेंट. ऍलमेंट मीन्स आजार. तर एखाद्या आजाराचं डायग्नोसिस, निदान करणे हे डॉक्टरांना सहज शक्य झालं आहे किंवा इफेक्टिव्हली ते डायग्नोसिस करू शकतात. द इफेक्ट ऑफ द एनी ड्रग एक्सेट्रा किंवा एखाद्या ड्रगचा काय इफेक्ट होऊ शकतो हे सुद्धा या डेटाच्या माध्यमातून आपण पाहू शकतो. अननेसेसरी गेस वर्क कॅन बी सिग्निफिकंटली रिड्यूस. आता जे गेस वर्क करून काही उपचार केले जायचे पूर्वी, आता तसं गेस वर्क करण्याची गरज नाही. सगळे
डेटाच्या माध्यमातून आपल्याकडे ह्या सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत. सो अप्रोप्रिएट डायग्नोसिस इज हॅपनिंग. सो पास्ट रेकॉर्ड ऑफ द पेशंट कॅन बी मेंटेन अँड अ बेटर अनालिसिस ऑफ द हेल्थ कॅन बी ऑब्टेन. आणि एवढंच नाही तर पेशंटचे पास्ट रेकॉर्डसुद्धा नेटवरती उपलब्ध आहेत. तुम्ही एखाद्या दवाखान्यात गेलं तर ते नेटवरती अपलोड करत असतात त्या गोष्टी. आणि ह्या पास्ट रेकॉर्ड उपलब्ध असल्यामुळे मागे काय आजार झाला होता, त्यासाठी काय उपचार घेतला होता, हे सगळे रेकॉर्ड तिथं उपलब्ध आहेत. आणि तसाच आजार पुन्हा झाला तर त्या पुढे संशोधन करून किंवा त्यावरती डॉक्टर आपल्याला औषध उपचार करत असतात. सो बिग डेटा हेल्प्स इन अ मॉनिटरिंग द आउटब्रेक ऑफ द एपिडेमिक्स अँड द डिसीज. याच प्रकारे जे एपिडेमिक्स आहेत, साथीचे रोग असतील किंवा आजार असतील, यांना सुद्धा कंट्रोल करण्यासाठी बिग डेटाचा उपयोग केला जाऊ शकतो. जस्ट फॉर एक्झाम्पल, जस्ट व्हेन यू पोस्ट युअर मॅसेज, आय एम डाऊन विथ अ फ्लू ऑन अ व्हॉट्सअप ऑर अ फेसबुक. व्हॉट्सअप किंवा फेसबुकवर तुम्ही असा एखादा मॅसेज टाकला की मला ताप आली आहे, मी तापाने आजारी आहे, इट विल बी मॉनिटर्ड अँड द एरिया अफेक्टेड बाय फ्लू कॅन बी इझिली लोकेटेड. आणि असाच मेसेज जर तुमच्या काही मित्रांनी टाकला जवळपासच्या एरियामध्ये राहत आहेत की मलाही ताप येतो आहे, आणि मग हा डेटा एकत्र जमा होतो आणि लक्षात येतं की या पर्टिक्युलर एरियामध्ये काय की या लोकांना फ्लू येतो आहे. सो द फ्लू कॅन बी इझिली लोकेटेड अँड नेसेसरी प्रिस्क्रिप्शन कॅन बी टेकन. नेसेसरी प्रिकॉशन्स विल बी टेकन. आणि मग काय प्रिकॉशन घेतल्या पाहिजे ह्या सुद्धा लगेच आपल्याला घेता येऊ शकतात. देन फार्मास्युटिकल औषधं उत्पादन करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत, कंपनीज वुड पे ह्यूज अमाऊंट टू रिसीव द हेल्थ डेटा ऑफ द पीपल टू प्रमोट रिसर्च इन द पर्टिक्युलर एरिया. वेगवेगळ्या एरियामध्ये त्यांनी केलेलं जे रिसर्च आहे ते रिसर्च लोकांपर्यंत पोहोचवायचं असेल तर मग आपल्या औषध कोणत्या भागामध्ये आवश्यक आहे यासाठी तो डेटा त्यांच्याकडं असणं आवश्यक आहे. आणि यासाठी एक मोठी अमाऊंट ते काय करतायत, बिग डेटासाठी खर्च करतायत. सो विथ द हेल्प ऑफ द डेटा गॅदर्ड, इंडिव्हिज्युअल आर ऑफन गिवन सजेशन्स अँड द सोल्युशन्स फॉर द प्रॉब्लेम दे आर एन्काउंटरिंग. आणि वैयक्तिकरित्या सुद्धा आपल्याला येणारे आरोग्याच्या ज्या समस्या आहेत ह्या समस्या सोडवण्यासाठी डॉक्टरांना, हॉस्पिटलला किंवा वैयक्तिक आपल्याला सुद्धा या बिग डेटाचा बराचसा मोठा उपयोग होतो आहे. इथे बिग डेटा अँड बिग साईट, बिग इन्साइट्स याचा पार्ट नंबर 1 आपण थांबूया. पार्ट नंबर 1